सरिता मला घोडभर चहा देतेस का? आजोबा काय? चला माझ्या बरोबर. कुठे? मला तुमचा डान्स शूट करायचा आहे. अगं काहीतरी काय, आता डान्स करायचं वय आहे का माझं? अहो तेच तर आजोबा, मला माझ्या सगळ्या मैत्रिणींना दाखवून द्यायचं काय की माझ्या आजोबांच्या फिटनेस रहस्य त्यांचा डान्स. काहीतरी काय. चला ना आजोबा मस्त एक डान्स करूया तुमच्या आवडीच्या गाण्यावर. तुम्ही थांबा थांबा, मी ना मोनिकाला सांगते शूट करायला. अगं मोनिका लवकर मोबाईल घेऊन ये, आजोबांचा डान्स शूट करायचा आहे. मला झेपलं पाहिजे डान्स करायला. नाही झेपणार आजोबा, मी शिकवते, मी आहे तुमच्या बरोबर. चला मोनिका. अहो तुम्ही नका घाबरू. बार बार देखो हजार बार देखो, ये देखने की चीज है हमारा दिल रुबा. ताली हो ताली हो ताली हो. बार बार देखो हजार बार देखो. काय स्टेप होती डान्सची, वा वा वा. नाही नाही मला वाटतं आजोबा तुम्ही ही स्टेप मला शिकवाच. कमॉन गार्गी गार्गी कमॉन कमॉन. बार देखो हजार बार देखो, ये देखने की चीज है हमारा दिल रुबा. ताली हो ताली हो. तुम्ही पण खूप छान नसता गौतम. हो हे सगळं श्रेय आजोबांचं आहे, त्यांनी मला ती स्टेप शिकवली म्हणून मला आली. हो पुरे आता झेपणार नाही. बसा ना बसा बसा. या आजोबा बसा, तुम्ही पण बसा. अरे मला बसलंच पाहिजे आता. या आजी ये. हो हो बसा या. मस्त वयाच्या मनाने भरपूर हालचाल केली तर तुम्ही अगदी. कसं आलंय या पोरी सोडतात कुठे आम्हाला. वयावर ना आठवण झाली, त्या दिवशी तुम्ही म्हणाला तुमचं वय 62 आणि गौतमचं 34. मग तुम्ही त्याच्या आजी कशा? नाही म्हणजे लग्न लवकर वगैरे झालं का काय? हो बाबा मला वाटलंच होतं तुमच्या तल्लक डोक्यात हा प्रश्न त्याच दिवशी येतो की काय. खरं सांगू का, मी गौतमची खरी आजी नाहीये. म्हणजे? म्हणजे गौतमच्या सख्ख्या आजीचं, माझ्या सर्वात मोठ्या बहिणीचं लग्न तुम्ही म्हणता तसं 16व्या वर्षी झालं आणि गौतम जन्मायच्या आधीच ती हे जग सोडून गेली. मी तिची सर्वात धाकटी बहीण म्हणजे 7 नंबरची. सख्खी नसली तरी सख्ख्या आजी सारखंच केलंय तिने माझं सगळं. यांनी मला लहानपणापासूनच लळा लावला. मग काय झाली मी याची आजी. काय झालं, आम्ही दोघं जण शॉपिंगला गेलो होतो आणि तुमच्यासाठी पण काही काही घेऊन आलो. म्हटलं ऑन द वे घरी जाता जाता देऊन जावं. ओ म्हणून मग न कळवता अचानक आलो. मी म्हटलं कोणीही नसलं तरी नवीन आज चंद्रमा असलं की. आज माझ्यावर राज्य दिसतंय. आम्हाला थोडी आधी कल्पना दिली असती तर आम्ही राधालाही बोलवलं असत. हा येणार आहे ती, आमचं सकाळी बोलणं झालं. हो ना, गुड. हे एकमेकांना भेटत असतात, फोन सुद्धा करत असतात एकमेकांना. मी काय म्हणत होते की सगळं जर ठीक असेल तर लग्नाची तारीख ठरवायला काय हरकत आहे? हो हो काहीच हरकत नाहीये. काय आहे मोनिका, इतका वेळ झाला आम्ही आलोय, पाणी नाही विचारलं, सरबत नाही, चहा कॉफी नाही. तुझ्या बहिणीला होकार दिला तर भाव कमी झाला काय आमचा? अरे सॉरी सॉरी मी आणते आणते. अगं तू आधी तुझ्यासाठी काय गिफ्ट आणले ते पाहून तर जा. ते राधाताईला काय आणलं ना ते बघण्यात जास्त इंटरेस्ट आहे मला. वेल राधासाठी मस्त असा पंजाबी ड्रेस आणलाय आणि तोही कलरफुल. कलरफुल आवडेल. अरे नक्कीच आवडेल. म्हणजे काय सौरभ
राधा कुठे? अर्धी वाट बघून गेली ना आता. काय सांगतो? अरे पण मग तू थांबवायचंस ना तिला. अरे हो, पण तिची फ्लाईट होती, डॉक्टर प्रधानांबरोबर ती बँगलोरला गेली, आता 2 दिवसानंतर येईल. शपथ, एवढी मला भेटायला इथे आली आणि मी मात्र कुठेतरी जाऊन बसलो होतो. बघ ना, पण कुठे जाऊन बसलो होतो मी? ते मरू दे ना, आपण ठरवला ना, आता विसरायचं काय, ते कुठे होतास तू तेव्हा? अरे खरंच आठवत नाही, जाऊ मरू देते, मी क्लिनिकला जाऊन येतो. नाही नको नको. अरे असं अंगावर काय येत आहे? मी क्लिनिकला जाऊन येतो म्हटलं. क्लिनिकला तुम्ही काय वेगळं ऐकलं का? नाही आम्ही तसा वेगळा नाही ऐकला, पण आमचा काय ठरलाय तुला काय सांगतो. सौरभने असं ठरवलं की आज घरातल्या घरात एन्जॉय करायचं. राधा येणार होती ना, त्याने एक सीडी आणली, पायरेटेड नाही ओरिजिनल आहे, आणि ती बघायची आणि मग आईस्क्रीम. आईस्क्रीम? आईस्क्रीम चालेल. येस, आजारी येस तू, गरम पाणी पी, आईस्क्रीम खातो. आईस्क्रीम आम्ही खाऊ. आम्ही खाणार. या काय कळलं. राधा ये ना. अगं बघ गौतम, मी तुझ्यासाठी काय आणलंय. कलरफुल ड्रेस आणलाय, आवडेल ना तुला? आवडेल ना? नक्कीच आवडेल, घेईल ती. आता नाही का सौरभने निळा ड्रेस दिला होता तुला, तो घेतला होतास की आणि घातला सुद्धा होतास. आवडेल तिला. आणि हा ड्रेस तर होणारा नवरा देतोय, नक्कीच घेईल ती आणि घालेल सुद्धा. अगं मोनिकाला सौरभनी सांगितलं आणि मोनिकानी मला. कोण सौरभ? मोनिकाचा मित्र आहे, मूर्खच आहे. म्हणजे बालिश आहे, एकदम लहान मुलासारखा वागतो. राधाच्याही ओळखीचा आहे, आम्ही सगळेच ओळखतो त्याला. नाही पण मुलगा मजेशीर आहे. हा म्हणजे आता लग्नात ओळख होईलच आपली. बघणार ना हा ड्रेस ट्राय करून. करेल ना, नक्कीच करेल. बघ घालून बघ कसा दिसतो. चल मी पण येते तुझ्या बरोबर. दोघे एकमेकांना केवढे शोभतात नाही. हो ना. मला वाटतं की राधा बाहेर आली की आपण तिच्याशी लग्नाविषयी बोलूया, म्हणजे तारखेचं वगैरे. तेवढं एक करू नकोस आजी. मी तुला म्हणालो होतो ना, योग्य वेळ येऊ देत, मग आम्ही आपणहून तुला सांगू. अहो पण मग आशानं हे सगळं लांबतच जाईल ना. हो मलाही असं वाटतं की उगीच कशाला लांबायचं ना. नाही प्लीज, या बाबतीत नाही, काही अजिबात नाही. बर बाबा, तू म्हणशील तसं. शर्टाच्या बाया वर केल्यास काय किंवा खाली ठेवल्यास काय?
तू सुंदर आहेस की नाही म्हणजे सुंदरच दिसणार. हो ना. सीमाबाईने देखील असंच म्हणत होती. काय गोड दिसतोस म्हणून. हा रंग माझ्यावर सूट होतो म्हणून. मार्कंडांनी दिलाय ना हा शर्ट म्हणून मुद्दामून घातला. बरोबर. आज रात्री येणार आहे ना दादा. तुम्ही येणार आहात एअरपोर्टला त्याला रिसीव्ह करायला. तू जाणार आहेस. हो. अजिबात आयता नाहीस तू. इन्स्पेक्टर खैरनार इथे आले होते. त्यांनी मला सांगितलेलं आहे तुमचा मुलगा केदार हा मनोरुग्ण आहे. त्याला त्या एअरपोर्टवर पाठवू नका. कुणाला तरी इजा करून येईल तो. मला हे सांग त्या हॉस्पिटलमध्ये त्या बाईवर हल्ला केलास की तू. कोण बाई. मी कशाला हल्ला करेन. नाटक करू नकोस. प्लांटपट फोडीन दादा. पण मला सांग ही नाटक माझ्यासमोर करू नकोस. घरातल्या बाकीच्या लोकांना फसवू शकतोस तू. मला फसवू शकत नाही. काय चाललंय. काय झालं. अरे केदार काय झालं रे. काय झालं केदार. सीमा मिनी बघ ना काय म्हणत. मी मनोरुग्ण आहे का. नाही नाही नाही. तू तू अगदी बरा आहेस. चल चल आज चल. तर इथे एक मनोरुग्ण आहे त्याला आधी ठीक करायला हवाय. चल. अच्छा मी मनोरुग्ण आहे का. वा सीमा देवी चांगला आहे. एकदम गोड दिसतीये राधा. फक्त मोनिका तू जरा तिला गुदगुले कर म्हणजे हसेल तरी. ए चला मी तुम्हाला कॉलेजमधल्या गमती सांगते. बाहेर जाऊया आपण तिक. चालेल ना तुम्हाला गौतम. चालेल ना. पण राधाला चालेल की नाही. आजी गिफ्ट आणले ती दे ना तोपर्यंत. ओके ओके मी आलोच. चला या सगळ्याची काय गरज होती. दादा थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. ते बोला. दादा आपल्याला केदारला फार जपायला हवंय. तुम्ही त्याला वाटतील तसं बोलता. तूच राघव मंत्री. तू लोकांना फसवतोस असं बोलता. तो इतका बिचारा गोंधळलेला होता की तुम्ही फक्त त्याला उलट सुलट बोलताय एवढंच त्याच्या लक्षात आलं. काय बोलताय हे त्याच्या लक्षात आलं नाही म्हणून नशीब. हो वैद्य आहात तुम्ही. आणि वैद्यकशास्त्रात कुपथ्य म्हणजे काय हे तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे. मग केदारला हे असं घालून पाडून बोलणं हे कुपथ्य आहे. हे करून नाही चालणार दादा. त्याच्याशी नीट बोलणं तुम्हाला जमत नसेल ना दादा तर हरकत नाही. नाही हरकत नाही. तुम्ही दूर राहा त्याच्यापासून. पण दादा केदारला वेड लागण्याच्या सीमारेषेपर्यंत तो जाऊन पोहोचलाय आणि आपल्याला त्याला पुन्हा माणसात खेचून आणायचंय. मी राधाला पण विनंती केली की बाई ग तो एकदा केदारशी लग्न करण्याचा विचार करून बघ. अरे वा म्हणजे आपला वेडा मुलगा त्या शहाण्या मुलीच्या गळ्यात बांधणार. काय बोलताय दादा तुम्ही. काय बोलताय. अहो शारीरिक आजार असतो की नाही मग तसा मानसिक आजारही असतो. आणि शरीराचा आजार जर बरा होऊ शकतो तर मनाचा का नाही. आणि हे कळलं आहे की नक्कीच राधा शाणी आहे. मलाही कळत नाही मुळात तू दुसरी सून घरामध्ये आणायला राजी कशी काय झालीस अशी अचानक. तुझी एकाधिकारशाही जी चालते ना घरामध्ये हुकूमशाही तिला नाही का बाधा येणार का. आमच्या आणि राधाच्या गळ्यात हे सगळं टाकून तू चाललीस मार्कंड बरोबर साऊथ आफ्रिकेला. काय ग हे बघा दादा. एक तर मी कुठेही चाललेली नाही आणि दुसरी गोष्ट काही माझी या घरात एकाधिकारशाही वगैरे नाहीये. तुम्हाला काय वाटतंय मला बरोबर माहितीये पण तसलं काही नाहीये दादा लक्षात घ्या. मला फक्त एवढंच वाटतं दादा की आपल्या घरात सगळ्यांनी अगदी गुण्या गोविंदांनी राहावं. पण आपल्याकडे प्रॉब्लेम काय आहे की इथे प्रत्येकालाच एक एक्स्ट्रो शिंग आहे त्यामुळे जो तो मीच बरोबर असं हटून बसतो. पण दादा आपल्याला केदारसाठी प्रत्येकाने एक पाऊल मागं यायला हवंय. ते मला काय सांगू नकोस. मी म्हणजे काय पाळणार नाहीये.
आणि केदार आहे ना तो एक नंबरचा नाटक आहे. काही झालेलं नाही त्याला, काही धाड भरलेली नाही आणि मी माझं मत बदलणार नाही. त्यापेक्षा तू मार्कंडचा विचार कर. नवऱ्याला असं मोकळं सोडू नकोस, नाहीतर सवत आणून ठेवेल घरात. हे बघा दादा, माझी कुणावरही जबरदस्ती नाही. ज्याला त्याला आपली जबाबदारी कळायला हवी. आणि माझं म्हणत असाल ना तर मी काहीही पचवू शकते. जुलमाचा रामराम नकोय मला. सौरभचं सगळं नीट होऊ दे, तो मार्गी लागू दे, मी निघून जाईन, मी नाही राहणार इथे. पण दादा, मी आता आपल्या केदार बद्दल तुम्हाला जे काही सांगितलं ना त्याचा विचार करावा, त्याच्याशी जरा नीट वागा. हे बघा, तुमचा जो काही राग आहे ना, तुम्हाला जी काही चिडचिड करायची ना ती माझ्यावर करा. नाही तुमचा राग सगळा माझ्यावर काढा, पण त्याला प्रेम द्या, थोडीशी माया द्या. बरा होईल तो, बरा होईल. सगळे मूर्ख. केदार एक दिवशी या सगळ्यांना वेडा बनवेल ना तेव्हा कळेल. राधाताई, अगं मी असंच मजे मजेत सांगितलं होतं सौरभने आणलेल्या ड्रेस बद्दल. मला काय माहिती आई असं सगळ्यांसमोर सांगेल ते. सॉरी ग. अगं ठीक आहे ग, किती एक्सप्लेनेशन देतेस. तुझे एक लक्षात येत आहे का, आमचा अर्धा वेळ तू खातेस. आय एम सॉरी, मी प्रायव्हसी देते तुम्हाला. ओके, जाते, बाय बाय. काही ड्रेस छान दिसतोय तुला. थँक्यू. पण खरं सांगू, तुला जसे ड्रेसेस आवडतात ना तसेच तू वापरत जा. शुभ्र म्हणजे इतरांना काय आवडेल यापेक्षा स्वतःला काय आवडतंय तेच तू करत जा. राईट राईट. फॅन्टॅस्टिक. म्हणजे जसं स्वतःला आवडते तसं तू वागलीस ना तर तू आत्ता जशी हसलीस तशीच हसत राहशील आणि ते आम्हाला जास्त आवडेल, तुझ्याही पेक्षा जास्त. गुड. हे तू फिल्म्स पाहतेस? नाही. मग नाटक? नाही. मग आय गेस तू आरशातही पाहत नसशील. पण काही असो, आपण फिल्म पाहायची. चालेल ना? मला जसं हवंय तसं वागायचं असेल तर नाही, पण तुला जसं हवंय तसं वागायचं असेल तर हो. गुरुचीच विद्या गुरुला काय. पण ह्या बाबतीत मी तुझं अजिबात ऐकणार नाहीये. आपण फिल्म पाहायला जायचंय डायरेक्ट जबरदस्ती. ओके गुड. मग आता ही बातमी आपण आतमध्ये जाऊन सिनियर सिटिझन्सना सांगूयात, त्यांना खूप आनंद होईल आपल्याही पेक्षा जास्त. कम. क्या बात है बाबा. एकदम सॉलिड आहे. सांग ना आता का गप्प बसले. सांग ना सगळ्यांना जे मला सांगितलं असतं ते. या सगळ्यांना सांग, यातल्या प्रत्येकाला कळायला हवं. बोल, गप्प का बसलेस तू राधा, बोल ना. काय झालंय गौतम? हा काय प्रकार आहे राधा? बेटा काय झालं? प्रत्येकाला कळण्यासारखं नेमकं काय झालंय, बोला ना. सांगणार नाहीयेस? ठीक आहे, मग मीच सांगतो. मनाची तयारी करा.